नमस्कार मी वीरेंद्र बोराडे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण कपाशीची फळफांदी व गळफांदी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत तसेच गळफांदीचे आपण शेंडा कट केल्याने आपल्या फळफांदी वरील बोडांची संख्या वाढते तसेच बोंडांचा आकार वजन वाढते आणि साहजिकच त्यामुळे आपले एकरी उत्पन्न देखील वाढते साधारणत आपल्या बोंड कपाशीच्या बोंडाचं वजन हे तीन ते चार ग्रामचं असतं आणि जर आपण ही गळफांदी झाडाची कट केली तर आपल्या कपाशीच्या बोंडाचे वजन सात ते आठ ग्राम होतं मित्रांनो गळफांदी आणि फळफांदी यातला मेन म्हणजे आपण ओळखायची कशी याविषयी आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो ही फळफांदी आहे फळफांदीला सुरुवातपासनं पाती हे लागून येतात फळफांदीला आणि गळफांदीली जी असते ही फक्त वर वाढत चालते तिला निस्ता शेंडा असतो पातळ सुरुवातपासनं नसते हिचा जर आपण कट केली यामुळे काय होतं की जिथपासनं हे लागलेली आहे गळफांदी लागलेली आहे तिथपर्यंत झाड व्यवस्थित जाळ होतं मोठं झाल्यानंतर आणि इथून ते बारीक होण्यास सुरुवात होते आणि याला जे अन्नद्रव्य मिळतात ते सर्व गळ गळफांदी घेते आणि या मेन झाडाला अन्नद्रव्याची कमी पडल्यामुळे आपल्या कापसाचं वजन सरकीचं वजन हे कमी भरतं त्याकरता ही जर आपण कट केली तर हे जे अन्नद्रव्य खाणार आहे हे आपल्या झाडाला मेन झाडाला मिळेल आणि मेन झाडाला मिळा मिळाल्याने या कपाशीच्या वजनामध्ये फरक पडेल कपाशीचे बोंड जाळे होतील आणि साहजिकच जर आपल्या कपाशीचं सरकीचं वजन चांगलं असलं तर आपल्याला एकरी उत्पन्नामध्ये साहजिकच भर पडणार आहे तर आपण शेतकऱ्याला संभ्रम निर्माण होतो की गळफांदी कोणती आणि फळ फांदी कोणती तर मी सांगू इच्छितो आता तुम्ही ह्या झाडाला बघू शकता जी सरळ चालत आलेली आहे ही गळफांदी याला तुम्हाला पातं दिसत नाही ही गळफांदी फळफांदी कारण याला पाते आहेत जी सरळ वाळत चालते वर ती झाडासारखी ती गळफांदी आणि जी जमिनीच्या मध्ये वाढते तर जसं की तुम्ही बघत आहात ही फळफांदी आणि ही सरळ वाळत वर वाळत चाललेली आहे ही गळफांदी फळफांदी आणि गळफांदीचा फरक सहजच तुम्ही जर झाडाचे निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येऊन जाणार ज्याला पातं नसून ते जी सरळ वाढते वर वाढत चाललेली आहे ही गळफांदी आहे आणि ही पातं असलेली ही फळफांदी आहे तर मित्रांनो आपल्याला ह्या गळफांदीला आता उशीर झालेला असल्याकारणानं आपण शेंडा खोडत आहोत शक्यतो हे लवकरच याला निकत शणीत जर तुम्ही कट केलं तर ते आताही सध्या वेळ चुकलेली नाही कारण त्यांना अजून काही जास्त अन्नद्रव्य आपल्या झाडाचे हे खाल्लेले नाही हे कट केल्याने जे अन्नद्रव्य मिळ मेड़ा, झाडाला मिळायला पाहिजे ते मिळतील आणि आपल्या साहजिकच आपल्या कापसाचे वजन वाढेल आणि सरटीचे कापसाचे वजन वाढले तर आपलं उत्पन्न हे साहजिकच दुप्पट होईल आज माझ्या कपाशीला पंचेचाळीस दिवस पूर्ण झालेले आहे एक फवारा झालेला आहे दोन वेळा खत देणं झालेलं आहे माहिती आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा हा व्हिडिओ शेअर जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्याचा असल्याने आपल्याला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तसेच माझ्या चॅनलवर आपण जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवर नेहमी मी, मी शेतीविषयक व्हिडिओ बनवत असतो तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलच्या घंटीला प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ बनवणार ते सर्वात प्रथम आपल्याला पा बघायला मिळतील तर धन्यवाद असे सहकार्य आपल्या सर्वांचे मिळत राहा धन्यवाद